नमस्कार। काल संध्याकाळी 6 सुमारास चंद्रभागेनं घाटाच्या पायऱ्या ओलांडत अगदी वरचा टप्पा गाठला आणि अर्थातच या भागामध्ये असलेल्या वाड्यांमध्ये तिने पहिल्यांदा प्रवेश केला। आमच्या वाड्याच्या उत्तरेकडील दरवाजातून ती आतमध्ये शिरली आणि बघता बघता संपूर्ण अंगण पाण्याने भरून गेलं। खबरदारी म्हणून दुपारपासूनच पाणी जास्त येणार हे समजल्यामुळं वाड्यातल्या बिराडांनी वरच्या मजल्यावर सामान हलवलं होतं। काहीजण दुसरीकडं राहायला गेले, मित्राकडं किंवा आपल्या पाहुण्यांकडं, आणि मग राहिलो ते मोहळकर काकांचं कुटुंब आणि आम्ही, अशी दोनच कुटुंब। सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा पूर्ण गल्लीला चंद्रभागेनं वेढा घातलेलं दिसून आलं। अंधारी रात्र, लाईट बंद झालेले आणि अशा पद्धतीनं मेणबत्तीच्या उजेडामध्ये आम्ही दोन कुटुंब या वाड्यामध्ये आजूबाजूला पाण्याचा खळखळाट ऐकत कसे बसे झोपी गेलो आणि सकाळ उजाडली ती चंद्रभागेच्या रौद्र रूपाचं दर्शन घेत। वाड्यामध्ये पाणी, आजूबाजूला गल्लीत पाणी, बऱ्याच जणांच्या त्या पाण्यामध्ये गल्लीत आंघोळी सुरू होत्या आणि गॅलरीतून बघितलं तर अगदी जवळ 5-10 फुटावर आल्यासारखी चंद्रभागा दिसत होती। आमच्या घाटावरून वर जाऊन नामदेव महाराजांचा घरालाही तिनं विळखा घातलेला होता, तिथून पुढं ती मंदिराच्या दिशेने गेलेली होती। वाळवंटामध्ये तर कशाचा मागमूस लागणंच शक्य नव्हतं, म्हणजे मग ते पुंडलिक मंदिर आणि त्याची दोन आजूबाजूची शिखरं ह्याच्या पलीकडं वाळवंटात काही दिसत नव्हतं। कित्येक गोष्टी वाहून येत होत्या, त्यामध्ये चक्क एक जिवंत कुत्रंही एका जमिनीसारखा भाग वाहत आला, तुकडा घराचं छप्पर असा होते त्यावरती उभा असलेला दिसत होता, पण कुणी काही करणं शक्य नव्हतं। एवढ्या अथांग पसरलेल्या चंद्रभागेच्या या पात्रात कुणी कुणाला वाचवणं हा प्रकारच शक्य नव्हता इथं। आणि अशा पद्धतीनं बरेचसे संसार उपयोगी वस्तू, काही प्राणी वाहून जाताना डोळ्यासमोर दिसत होते आणि मुकाट ते बघण्याशिवाय पर्याय नव्हता। खूपच चंद्रभागेनं आज रौद्ररूप दाखवलं। चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर असणारे सगळे गुजराती घाट, हरेकृष्णवाल्यांचा घाट, हे सगळे पाण्यामध्ये होते, म्हणजे त्याच्या वरची मंदिरंसुद्धा, घाट तर 2 दिवसापूर्वीच गेलेत पाण्याखाली। नवा पूलसुद्धा, जो सगळ्यात उंच आमचा समजला जातो पूल केलेला, तोही पाण्याखाली गेला आज। आणि हे बघू शकतो आपण, गुजराती समाजाचा घाट, मसोवा मंदिर, सगळं पाण्याखाली आहे। पलीकडं शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे। विष्णुपद याचं तर काही चाहूनच लागत नाही आहे तिकडं। पंढरपूरच्या स्मशानभूमीत पाणी शिरलेलं आहे। फक्त पाणीच पाणी लांबपर्यंत बघायला मिळतं आहे। पूर्वेकडच्या बाजूला असणारे आमचे 4-5 वाडे, काही मठ, या सगळ्यांचं बेटामध्ये रूपांतर झालं आहे आणि मोजकी काही कुटुंब या अवस्थेमध्ये एकदम वाडा सोडून जाता येत नाही म्हणून वरच्या मजल्यावरती राहताना दिसत आहेत। बाकी फक्त पाणी आणि पाणी। आज होड्यासुद्धा दिसल्या नाहीत पात्रामध्ये। सगळंच शांत वाटत होतं आज आणि खूपच भयप्रद असं हे पाण्याचं दर्शन होतं। खळाळता त्याचा आवाज आणि वेग, त्याच्यातून वाहत जाणाऱ्या सजीव निर्जीव वस्तू, हे खूपच भीतीदायक असं चित्र आज चंद्रभागेचं या ठिकाणी दिसत होतं। संध्याकाळनंतर बऱ्याच जणांच्या मते उतार पडेल, पण असं अंदाज कुणाचे कुणी सांगून किंवा ऐकून काहीही होऊ शकणार नाही। निसर्ग आहे, कधीही त्यात वाढ किंवा उतार दोन्ही शक्य आहे। पाहूयात काय होतं आहे ते, आणि मग त्यानुसार
मी तुम्हाला परत एकदा चंद्रभागेचं हे रूप दाखवण्यासाठी येईनच। धन्यवाद।